मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे तो उत्तराखंड मध्ये हिमनग तुटून झालेल्या दुर्घटनेतील बचाव कार्य आज 6व्या दिवशीही सुरू आहे। आतापर्यंत 36 मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 204 जण अद्याप बेपत्ता आहेत। तर नंदादेवीचा ग्लॅशियरचा हिमनग उत्तराखंड मधल्या चामोली जिल्ह्यातल्या जोशीमठ मध्ये अलकनंदा नदीत कोसळला आणि भीषण दुर्घटना घडली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे आणि आता बुलेटिन मधून घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा। तेल वितरक कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग तिसऱ्या दिवशी वाढवले असून पेट्रोलचे दर 25 पैसे तर डिझेलचे दर 31 पैशांनी वाढले आहेत। परभणीमध्ये एका लिटर पेट्रोलसाठी 96.81 रुपये मोजावे लागत आहेत। अशाच पद्धतीनं दरवाढ कायम राहिल्यास काही दिवसांमध्ये पेट्रोलचे दर 100ही पार करतील असं चित्र आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वात जलद लसीकरणाबद्दल भारताचं कौतुक केलंय। देशात 26 दिवसांमध्ये 70 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे। देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येते। लसीकरणाचा हा आकडा गाठण्यासाठी अमेरिकेला 27 दिवस, ब्रिटनला 48 दिवसांचा कालावधी लागला होता। पुण्यातील दुकानं आजपासून रात्री 11 पर्यंत तर हॉटेल्स रात्री 1 वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहेत। कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे हे सुधारित आदेश काढण्यात आले आहेत। याआधी शहरातील दुकानं सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी होती। या 2 तास आता वाढवून देण्यात आले आहेत। याचप्रमाणे शहरातील जलतरण तलाव हे खेळाडूंसह सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतील थंब इम्प्रेशन बंद पडल्यामुळे कामसुकार कर्मचाऱ्यांचं चांगलंच फावलंय। सकाळी 9:30 ची कार्यालयीन वेळ असताना सुद्धा काही कर्मचारी 11 वाजेपर्यंत कामावरती येतात, त्यामुळे सकाळच्या वेळेत महापालिका कार्यालयात शुकशुकाट बघायला मिळतो। यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावं लागतं आणि एकूणच या लेट लतीफ कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त कधी लागेल असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। नवी मुंबईतला नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली नोडमधील 106 भूखंड सिडकोकडून विक्री करण्यात येणार आहेत। 10 फेब्रुवारीपासून या योजनेला सुरुवात होणार असून 3 मार्चला ई लिलाव प्रक्रिया पार पडेल। बंगलोर रुरु हाऊस इमारतींकरता हा भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे। यामुळे बांधकाम व्यावसायिकांचं आणि स्वतःचं घर बांधू इच्छिणाऱ्यांचं स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होत आहे। लॉकडाऊन नंतर जानेवारी महिन्यात देशात प्रवासी वाहनांची विक्री 11% वाढली असून भारतीय ऑटोमोबाईल उत्पादक सोसायटी म्हणजेच सियामनं दिलेल्या आकडेवारीनंतर ही माहिती समोर आली आहे। जानेवारी महिन्यात 2,76,554 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे तर दुचाकी विक्री देखील 6.63% वाढल्याचं या आकडेवारीमधून समोर आलंय। संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट असताना सोलापुरात देखील थंडी वाढली आहे। मात्र जिल्ह्यातील ज्वारीच्या पिकासाठी ही थंडी अतिशय लाभकारी आहे। या थंडीमुळे पिकांमध्ये चांगलाच भर आल्याचं दिसतंय। सोलापूर जिल्हा संपूर्ण भारतामध्ये ज्वारीचा आगार म्हणून ओळखला जातो। त्याचं कारण म्हणजे जिल्ह्यात होणारं ज्वारीचं विक्रमी उत्पादन। मात्र उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यातलं वातावरण सुद्धा ज्वारीसाठी पूरक असतं आणि सध्या त्याचीच प्रचिती येत असल्याचं दिसून आलंय। पुढच्या काही दिवसांमध्ये विदर्भासह देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडेल असा इशारा स्कायमेटनं दिलाय। या अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगणा आणि तमिळनाडू सरकारला बसणार आहे। नाशकात यंदा परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल अशा अस्मानी संकटामुळे कांदा लागवडीत घट झाली आहे। यंदा शेतकऱ्यांनी महागडी औषध आणि विविध खतांचा वापर करून काही प्रमाणात कांदा रोप वाचून नोव्हेंबरमध्ये कांदा लागवड सुरू केली आहे। मात्र जास्त पावसानं जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढल्यामुळे लागवड केलेल्या कांदा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला। उन्हाळ कांदा लागवडीमध्ये 5,000 हेक्टरने घट झाल्याचं यंदा बघायला मिळालं। छत्रपतींचा विचार म्हणजे